नगरच्या टिळक रोडवरील शनैश्वर प्रतिष्ठान लोकमान्य टिळक मित्रमंडळानं गणेशोत्सवानिमित्त राम लक्ष्मणाची नागपाशातून सुटका हा देखावा सादर केलाय. या देखाव्याचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झालं. नगरच्या टिळक रोडवरील शनैश्वर प्रतिष्ठान लोकमान्य टिळक मित्रमंडळाच्या वतीनं गणेशोत्सवात रामलक्ष्मणाची नागपाशातून सुटका हा पौराणिक देखावा साकारला गेलाय. या देखाव्याचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गणपतीच्या आरतीनं झालं. यावेळी नितीन पुंड, मंडळाचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, संस्थापक गोरख पडोळे, स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव, किशोर डागवाले, संजय अवसरकर, ज्ञानेश्वर रासकर, प्राध्यापक माणिक विधाते, रामदास कानडे, सोमनाथ गाडळकर, लॉरेन्स स्वामी, अविनाश घुले, कैलास गाडीलकर, सतीश पटारे, बाळू शिंगवी, राजेंद्र एकाळे, दीपक काळे, बाबा गाडळकर आदी उपस्थित होते. आमदार जगताप यांनी लोकमान्य टिळक मित्र मंडळाच्या विविध उपक्रमांचं कौतुक केलं. आज टिळक रोड परिसरामधील शनैश्वर प्रतिष्ठान याच्या वतीनं गणेशोत्सवाच्या देखाव्याचं उद्घाटन व महाआरतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. अत्यंत उत्कृष्ट प्रकारचा राम लक्ष्मणाचा नागपाशातून मुक्तता अशा प्रकारचा अत्यंत उत्कृष्ट प्रकारचा देखावा या ठिकाणी शनैश्वर प्रतिष्ठानच्या मंडळाच्या वतीनं पुढाकार घेऊन या ठिकाणी आयोजित करण्यात आला. आणि दरवर्षी आपण पाहिलं आहे हे जे काही शनैश्वर प्रतिष्ठान आहे, हे मंडळ आहे, गेल्या अनेक वर्षापासून गणेशोत्सवामध्ये सहभागी होत असतं. आणि सहभागी होत असताना वेगवेगळे सार्वजनिक उपक्रम वर्षभरामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. आणि त्या माध्यमातून गणेशोत्सवामध्ये देखील जे काही शहरामध्ये चांगल्या प्रकारे जे काही मंडळांचं अवलोकन आहे त्याच्यामध्ये असणारं एक मंडळ आहे. आणि त्या माध्यमातून एक सामाजिक संदेश किंवा तरुण पिढीला कुठेतरी येणाऱ्या पिढीला एक धार्मिक विचार या माध्यमातून कुठेतरी मिळत असतो. आणि तशा प्रकारचा उपक्रम यावर्षी देखील त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आयोजित केला. त्यांना मनापासून या उपक्रमाचं त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. दरवर्षीप्रमाणे आमच्या लोकमान्य मित्र मंडळ शनैश्वर प्रतिष्ठान संचलित गणेशोत्सव देखाव्याचं जे पौराणिक कथांचं त्याचप्रमाणे पौराणिक देखावे आम्ही दरवर्षी भाविकांसाठी सादर करत असतो. गणेशोत्सव अगदी उत्साहात आम्ही पार पाडत असतो. प्रत्येक जण यामध्ये आमच्या मंडळाचा सभासद हा सक्रिय असतो. इतकं उत्स्फूर्तपणे आम्हाला भाविकांची सुद्धा त्या ठिकाणी साथ मिळते. एक भाविक इथं आल्यानंतर आम्हालाही फार आनंद होतो की ते आमच्या गणेशोत्सवाच्या देखावा पाहण्यासाठी आवर्जून येतात. आणि आत्ता आज आमच्या या मंडळाच्या देखाव्याचं जे उद्घाटन आहे आमच्या आपले आदरणीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते झालं आहे. तर हा देखावा पाहण्यासाठी भरपूर भाविक या ठिकाणी येतील आणि सर्व भाविक या देखावा पाहून खुश होतील. त्याप्रमाणे गणरायाची आपल्या सर्व नगरकरांवरती कृपा होईल असे आम्ही गणरायाला प्रार्थना करतो. आणि दरवर्षी आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने वर्षभर काही ना काही आम्ही सामाजिक उपक्रम राबवत असतो की दरवर्षी आम्ही आमच्या मंडळातर्फे गणेशोत्सवाव्यतिरिक्त दिंडीचा जे सोहळा असतो तर पंढरपूरला जाणारे आम्ही शनैश्वर शिंगणापूरची जी दिंडी आहे पा त्यांच्या त्या दिंडीचं आम्ही या ठिकाणी DSP ऑफिसपासून वाजत गाजत स्वागत करतो. त्याचप्रमाणे त्यांची राहण्याची वगैरे त्यांची सगळी सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते आणि आम्ही त्या संधीचा पुरेपूर लाभ घेतो. अध्यक्ष दत्ता गाळळकर यांनी यंदाच्या देखाव्याबाबत माहिती दिली. लोकमान्य टिळक मित्र मंडळ आज राम लक्ष्मणाची नागपाशा मुक्तता या देखाव्याचं आता पुस्तक माननीय आमदार संग्राम भैया जगताप व माजी सभापती किशोरजी डागवले यांच्या उपस्थितीत संपन्न झालेले आहे. आणि मी शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने सर्व भाविकांना विनंती करतो की आपण या देखाव्यास पाहण्यास यावे आणि सर्व गणेश भक्तांना गणपतीची हार्दिक शुभेच्छा. रामायणातील घटनेवर आधारित हा भव्य दिव्य देखावा भाविकांचं आकर्षण ठरतोय. जांबुवंताचा सल्ला ऐकून पवन पुत्र थेट गरुड राजांकडे पोहोचले. त्यांचा चिंताक्रांत चेहरा पाहून गरुड राज म्हणाले, पवन पुत्र आपण इतके भयभीत का दिसत आहात? काय संकट आले आहे? गरुड राज, रावण पुत्र मेघनादानं नागपाश अस्त्राचा वापर करून प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना जायबंदी केली आहे. कद्रूचे पुत्र असलेले ते नाग हळूहळू प्रभूंचा जीवनर शोषून घेत आहे. या अस्त्रातून त्यांची मुक्तता फक्त आपणच करू शकतो. साक्षात ब्रह्मदेवाने दिलेले हे अस्त्र फक्त आपणच निकामी करू शकता गरुडराज. पवनपुत्र हनुमानाची विनंती मान्य करून गरुड राज युद्धभूमीवर येण्यास तयार झाले आणि गरुड राजांनी आपलं विराट रूप धारण केलं.
संहार नागपाश अस्त्रातून मुक्तता आहे. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना पुन्हा एकदा उभं राहिलेलं पाहून वानर सैन्यात एकच जल्लोष झाला. सगळीकडे आनंदी आनंद पसरला. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.